नमस्कार मी प्रीती डीएनए मराठीमध्ये आपले स्वागत कोरोनाला रोखण्यासाठी आमदार रोहित पवार पुन्हा सरसावले आहेत तीनशे रेमडेसिवीर दहा हजार नाईन्टी फाईव्ह मार्क्स मतदारसंघात सहाशे पन्नास बेडची व्यवस्था कर्जत जामखेड मतदारसंघात कोरोना रुग्णांची वाढती संख्या रेमडेसिवीर इंजेक्शनची कमतरता उपलब्ध खाटांची कमतरता पाहून आमदार रोहित पवार पुन्हा एकदा सरसावले आहेत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या माध्यमातून पुणे नगर बीड सोलापूर आणि कर्जत जामखेड मतदारसंघासाठी तुटवडा असलेल्या तीनशे रेमडेसिवीर इंजेक्शनची उपलब्धता केली आहे नगर येथील कोरोनाचा वाढता आकडा पाहता तेथील कोरोना रुग्णांवर नुम्ण उपचार करणाऱ्या आरोग्य यंत्रणेला आपल्या सुरक्षिततेसाठी जिल्हा रुग्णालयास पाच हजार एन नाईंटी फाईव्ह मास्क तर कर्जत जामखेडसाठी पाच हजार एन नाइंटी फाईव्ह मास्क पाठवण्यात आले आहेत कोरोना रुग्णांसाठी लागणारे ऑक्सिजन सिलेंडर हे कर्जतसाठी पंचवीस तर जामखेडसाठी पंचवीस आमदार रोहित पवार यांच्या माध्यमातून उपलब्ध करण्यात आले आहेत कर्जत तालुक्यातील रुग्णांचा झपाट्याने वाढत असलेला आकडा कमी करण्यासाठी आमदार रोहित पवारांच्या माध्यमातून पुणे मुंबई शहरांच्या धर्तीवर रुग्णांसाठी तीनशे पन्नास अद्ययावत बेडची व्यवस्था कर्जतजवळील गायकरवाडी येथे करण्यात येत असून जामखेड येथेही तीनशे बेडचे कोरोना सेंटर व्यक्तिगत स्वरूपातून उभा करण्यात येत आहे त्यामुळे तालुक्यातील रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे आमदार रोहित पवार यांनी जामखेड येथील प्रशासनाकडून कोरोना आढावा घेतल्यानंतर अरोळे हॉस्पिटलच्या बाजूला असलेल्या खुल्या जागेत दोनशे खाटांचे जम्बो केंद्र मंडप टाकून उभारण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे तसेच येथील सांस्कृतिक केंद्रात शंभर खाटांचे बेड उपलब्ध केले आहेत सध्या अरोळे हॉस्पिटलमध्ये तीनशे पन्नास रुग्णांवर उपचार चालू आहेत आमदार रोहित पवार यांनी कोरोना महामारीच्या काळात झोकून देऊन काम केले आहे तसेच कर्मचाऱ्यांची संख्या कमी पाहता तालुक्यातील युवकांना ज्यांना कोविड रुग्णांची सेवा करायची आहे त्यांनी सहभाग नोंदविण्याचे आवाहन केले आहे डी एन ए मराठीच्या बातम्या पाहण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमचा चॅनल डी एन ए मराठीला लाईक करा आणि सबस्क्राईब करा आपण बदला जग बदलेल धन्यवाद